मी यांच्याशी कालच बोलले, तुला काही विचारायचं असलं तर विचार. मी काय बोलणार, फक्त कामाचं स्वरूप काय असेल हे माहिती आहे ना तुम्हाला? हो मिस्टर किल्लेदार, म्हणजे आमच्या संस्थेने मला पेशंट बद्दल तशी माहिती पुरवली. त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही आतेबाईंना विचारू शकता. जानकी, ह्या कानन बेलोसे आता या तुझी काळजी घेतील आणि तुझ्या बरोबरच असतील. नमस्कार. तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचला मिसेस किल्लेदार. त्याचं काय मला दिसत नाही ना म्हणून. तुम्हाला दिसत नाहीये म्हणूनच मी इथे. चला, तुमच्या दोघींची केमिस्ट्री खूपच लवकर जमली असं मी समजतो. सर, मला वाटतं यात केमिस्ट्री जुळण्याचा काही प्रश्नच नाहीये. यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि माझं ऐकणं हे यांचं कर्तव्य आहे. हो, मी तुमचं सगळं ऐकेन ना. बरं, जाऊया बापू, येतो आम्ही. येतो म्हणजे? काल तर आलाय तुम्ही, आज लगेच निघालात. अजून नीट बोलणं सुद्धा झालं नाही आपलं, एवढ्यात कुठे निघालात? नाही काय ना, की शेतीची भरपूर कामं बाकी आहेत. पावसाळा डोक्यावर आलाय, त्या आधी घराची डागडुजी करायला पाहिजे. नक्की पावसा पाण्याचंच कारण आहे का? काल अहिल्या काही बोलली म्हणून तुम्ही निघालायत. असं काही असेल तर तिच्या वतीने मी माफी मागतो तुमची, पण जाऊ नका तुम्ही. नाही नाही, तसं काही कारण नाही. अहो, गावाला लई कामं पडले. आपण जानकीला विचारलात का? होय, तिची समजूत काढली आम्ही. थोडासा त्रास दिला ती ना, पण नंतर शांत झाली. खरं म्हणजे आमचा बी पाय निघत नाही इकडून, पण काय करणार, गावाला काम लई आहेत ना. पण जायच्या आधी जानकीला भेटून मात्र जा. होय, जाताना तिला आम्ही भेटूनच जाणार आहोत. दादाची खरी इच्छाच नव्हती चेअरमन पदावर वामन्याने बसावं अशी, पण तुम्ही प्रभाताईच्या मदतीनं वामन्याला चेअरमन पद मिळवून दिलं. पण ते चेअरमन पद उपभोगायला त्याला मिळूच नाही, त्यातला आनंदच त्याला घेता येऊ नये म्हणून दादानं हे सगळं आंदोलन घडवून आणलं. भाऊजी असं काही करू शकत नाही. नाही नाही, दादा स्वतः काही करणारच नाही, याच्या पाठी उभी आहे ती जानकी. पण या सगळ्याला जानकीच जबाबदार कशी? कारण प्रभाताईच्या मदतीनं तुम्ही जानकीची नाचक्की करण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी झालाय. रमावतीमध्ये भर लोकांमध्ये वामण्याचा अपमान करून जानकीनं त्याचा बदला घेतला. हे जर का तिनेच केलं असेल ना, तर तिची आता सुटका नाही. कानंदबाई, आमच्या जानकीला पहिल्यासारखी बरी करा. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट मॅडम, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करेन. बाई, तुमच्या बोलण्यावर असं वाटत माझी पोरगी लवकर बरी होईल. थँक यू सर, तुमचा हा विश्वास वाया जाणार नाही. येतो आम्ही. तुमचं नाव काय? मी कानन बेलोसे. कानन, कानाला लई गोड वाटलं बघा. बरं, मला हे सांगा, मिसेस कानन का मिस कानन? मिसेस कानन बेलोसे. गाव कुठलं? आणि मिस्टरला काय करतेय? चिल्ली पिल्ली किती आहे? एक्सक्यूज मी सर, मला खूप काम आहे. असं काय करतेय? म्हणजे माझे विचारलेले प्रश्न तुम्हाला आवडलेले दिसत नाहीत. काय काळजी करायची नाही, फुल टाईम आहेत की नाही, सारख्या गाठी बिट्टी तर होतच राहणार. हा, काय बी गरज लागली कुठल्या बी गोष्टीची, बरं का, कुठल्या बी गोष्टीची म्हणते मी, तर विश्वासाचं एकच नाव परशु. हळवा परशु. परशु शेठ म्हणून बी मला म्हणते, तसं काय हरकत नाही. तुम्ही नुसतं परशु असं म्हणलं तरी चालेल. काय म्हणताय? म्हणता परशु सर चालेल. सर नाही हो, सर म्हणजे लागल्यासारखं वाटतंय. फक्त सरच म्हणू शकते. चांगलंय, फुल टाइम कानन, फुल टाइम परशु.